आज आपण बनवणार आहोत गव्हाच्या पिठाचे समोसे. त्याच्यासाठी मी इथे एक आणि अर्धा कप दीड कप गव्हाचे पीठ घेतलेलं आहे. हे आपण छान चाळून घेणार आहोत. त्यातच आपण टाकणार आहोत अर्धा कप रवा. इथे मी बारीक रवा वापरलेला आहे. अर्धा छोटा चमचा मीठ इथे मी घेतलंय. एक चमचा ओवा, त्याला हातावरती व्यवस्थित मळून त्याच्यामध्ये टाकायचं आहे. त्याच्याने छान सुगंध येतो. छान मिक्स करून घ्यायचे. इथे मी ह्या चमच्याच्या सहाय्याने चार चमचे तेल घेणार आहे, किंवा तुम्ही इथे पाव कप तेलसुद्धा वापरू शकता. एकाच कपाच्या मापाने किंवा वाटीच्या मापाने तुम्ही हे साहित्य घेऊ शकता. 3, 1, 4. आता हे मिश्रण सर्व एकत्र छान मिक्स करून एकजीव करून घ्यायचे आहे. अशा पद्धतीने संपूर्ण पीठ हे तेलामध्ये छान मिक्स करून घ्यायचे. आणि इथे जर आपण असं मूड बांधली तर त्याचा छान असा गोळा तयार झाला पाहिजे. अशा पद्धतीने हे पहा, तरच त्या पिठाला संपूर्ण असं ते तेल लागलेलं असेल. आता इथे मी अर्धा कप कोमट पाणी घेतलेलं आहे. एकाच कोणत्या तरी कपाच्या किंवा वाटीच्या मापाने तुम्ही हे सर्व साहित्य मोजू शकता. आता यातलं पाणी आपण थोडं थोडं वापरून ह्याचा एक घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे. आता आपण ह्याच्यातलं थोडं थोडं पाणी वापरून चपातीप्रमाणे पीठ मळून घ्यायचं आहे. जास्त घट्ट मळायचं नाही आहे. मी इथे अर्धा कप पाणी वापरलेलं आहे. आपण ह्याच्यामध्ये रव्याचा वापर केलेला आहे, तर रवा फुलण्यासाठी आपण थोडंसं हा पीठ लूज ठेवणार आहोत. ह्याला अर्धा कप पाणी पुरेसं झालेलं आहे. आता हा व्यवस्थित गोळा मळून आपण हातावर थोडंसं तेल घेऊन त्याला तेल लावून घ्यायचं आहे. आणि अर्ध्या तासासाठी याला आपण झाकून साईडला ठेवून देणार आहोत. आता आपण बनवणार आहोत स्टफिंग, म्हणजे समोस्याचा मसाला. त्याच्यासाठी मी इथे कढई गरम करत घेतलेली आहे. त्याच्यामध्ये टाकणार आपण 1 ते 1.5 चमचा तेल. तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत 1 चमचा जिरं. याच चमच्याच्या मापाने मी मसाले घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या आणि 1 छोटासा कांदा बारीक चिरलेला. त्यात आपण किंचित हिंग टाकणार आहोत. छान मिक्स करून घ्यायचे. कांदा आहे तो जरा सॉफ्ट म्हणजे मऊ होईस्तव आपण ह्याला व्यवस्थित तेलामध्ये भाजून घेणार आहोत. मध्यम आचेवर 1 मिनिटभर मी कांदा चांगला व्यवस्थित शिजवून घेतलेला आहे. तिथे आपण 1/2 इंचाचं आलं किसून टाकणार आहोत. छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता गॅसची फ्लेम आपण मंद करणार आहोत, म्हणजेच लहान करणार आहोत. आणि त्याच्यामध्ये आपण हे मसाले टाकून घेणार आहोत. तर इथे मी घेतलेले आहे 2 छोटे चमचे लाल मिरची पावडर, 1/2 चमचा चाट मसाला, 1 चमचा धना पावडर, 1/2 चमचा हळद आणि 1/2 चमचा गरम मसाला आणि चवीप्रमाणे मीठ घेतलेलं आहे. तर हे सर्व मसाले आपण ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत. छान मिक्स करून घ्यायचे. मसाले व्यवस्थित मिक्स करून झाले की आपण हे ह्याच्यामध्ये बटाटे असेच हाताने तोडून टाकणार आहोत. तर इथे मी 3 ते 4 मोठे बटाटे घेतलेले आहेत. अशा पद्धतीने तोडून टाकते. आता हे छान मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचे. मसाले छान असे मिक्स करून झालेले आहेत. आता आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत कोथिंबीर, बारीक चिरलेली कोथिंबीर टाकत आहे. ती पण छान मिक्स करून घ्यायची आहे आणि गॅसची फ्लेम बंद करते आहे. आता हे जे मिश्रण आहे हे आपण छान असं थंड करून घ्यायचं आहे. 1/2 तास झालेला आहे. आपण पाहूया आपलं पीठ छान असं सेट झालेलं आहे. तर आपण आता हे ह्याच्यावरती व्यवस्थित मळून घेऊया आणि त्याच्यातून एक छोटासा पिठाचा गोळा काढून घेऊया. साईडला मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. इथे मी सुकं पीठ घेतलेलं आहे. त्याच्यावरती आपण हे लाटून घेणार आहोत. तुम्हाला छोटे छोटे समोसे बनवायचे असतील तर पिठाचा गोळा थोडा मोठा घ्या, आणि छोटे छोटे बनवायचे असतील तर हे पिठाचं जे गोळा घेतलं आहे तो थोडा कमी घ्या. आणि ह्याला आपण लांबट गोल आकार देणार आहोत. आता ह्याच्यामधून 2 भाग करायचे असं हातावर घ्यायचं. आणि ही जी कडा आहे ह्याला आपण थोडंसं पाणी लावून घेणार आहोत. आणि हे असं फोल्ड करायचं, एकावर एक चिटकवायचं. त्याच्याने आपल्याकडे ही अशा पद्धतीने समोस्याची घडी तयार होते, कोनसारखी. त्याच्यामध्ये आपण हे तयार केलेलं मिश्रण भरायचं आणि चारी बाजूनी व्यवस्थित पाणी लावून घ्यायचं. आणि हा जो मधला भाग आहे तो बरोबर इथे जॉईंट आहे त्याच्यावरती चिटकवून घ्यायचं. आणि एक साईड पूर्णपणे अशी प्रेस करून घ्यायची, दाबून घ्यायची. आणि हा जो दुसरा भाग आहे तो असा पकडून त्याच्यावरती प्रेस करायचा.
म्हणजे आपला अशा पद्धतीने समोसा बनून तयार होतो। अशा पद्धतीने आपण समोसे बनवून घेणार आहोत। मी अजून एक बनवून दाखवते। कडांना पाणी लावून घ्यायचं, चिटकवून घ्यायचं, अशा पद्धतीने कोण तयार करून घ्यायचं, असा हात ठेवून त्याच्या पद्धतीने असं कोण तयार करून घ्यायचं। त्याच्यामध्ये आपण बनवलेलं स्टफिंग भरायचं आहे। बटाट्याची भाजी जी आपण बनवलेली आहे ती त्याच्यामध्ये भरून घ्यायची, व्यवस्थित दाबून घ्यायची आणि कडांना व्यवस्थित पाणी लावून घ्यायचे आणि जो मधला भाग आहे तो बरोबर ह्याला चिकटवून घ्यायचं, दाबून घ्यायचं। त्याच्यानंतर हा जो पोर्शन आहे तो आपण इथे असा तुम्ही पहा आपला समोसा बनून तयार आहे। आणि अशाच पद्धतीने आपण सर्व समोसे बनवून घेणार आहोत। एवढ्या मिश्रणातून आपले हे 12 समोसे बनवून तयार आहेत। आता आपण फ्राय करून घेऊया। तेल छान गरम झालेलं आहे। आता गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आहे आणि मध्यम आचेवर आपण हे तळून घेणार आहोत। 2 मिनटं झालेली आहेत। एका साईडने तळण्यासाठी मी 2 मिनटं घेतलेली आणि त्याच्यात आता आपण त्यांना जरा पलटी करून घेऊया। अजून थोडा वेळ तळू दे। 4 मिनटं झालेली आहेत। आपण त्याला पलटी करून पाहूया। मस्त एका बाजूने छान असे गोल्डन झालेले आहेत। आता दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण अशाच पद्धतीने तळून घेणार आहोत। सर्व बाजूने छान गोल्डन ब्राऊन करून घेतलेले आहेत आणि मस्त असे आपले समोसे बनून तयार आहेत। एक बॅच तळण्यासाठी आपल्याला 8 ते 10 मिनटं लागतात। हे मी मध्यम आचेवर तळून घेतलेले आहेत। आता आपण बाहेर काढून घेणार आहोत। हे पहा अशा पद्धतीने तळलेले आहेत। मी टिश्यू पेपरवर काढून घेते आणि अशाच पद्धतीने आपण बाकीचे सर्व समोसे बनवून घेणार आहोत। अशा पद्धतीने समोसे बनवून तयार आहेत। हे समोसे तुम्ही पुदिन्याची चटणी किंवा चिंचेची गोड चटणी किंवा सॉस बरोबर खाऊ शकता। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ खाली लाईक करा, फ्रेंड्स फॅमिलीबरोबर शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।